मी मुक्ताला भेटायला आलो. तशी का कशासाठी? कारण तुला माहिती आहे सागर, मला कसं माहित असेल. एक मिनिट, हे सगळं काय चाललंय मला कळेल का? वहिनी तुम्हाला माहिती आहे मुक्ताला लग्नाआधी ऍक्सिडेंट झाला होता. ती केस माझ्याकडे होती, पण मग नंतर तिच्या घरच्यांनीच तपास थांबवला आणि मी ती केस बंद केली. आणि मुक्ताच्या वडिलांचं असं म्हणणं आहे की तो ऍक्सिडेंट नसून बलात्कार झाला होता. आणि ही गोष्ट आता मुक्ताच्या घरच्या सगळ्यांनाच कळली. हो मग? आणि एवी तेरवी ही गोष्ट घरातल्या सगळ्यांना कळलेलीच आहे, तर गुन्हेगार शोधलेलाच बरा. तुमची परवानगी असेल तर मी मुक्ताशी बोलतो आणि. नाही, आता या क्षणी तुम्ही मुक्ताला नाही भेटू शकणार, तिची तब्येत बरी नाही. पण का? एसीपी साहेब, मुक्ताची परिस्थिती नाजूक आहे. मला नाही वाटत तिला हे चौकशीचं टेन्शन झेपेल. जे झालं ते झालं, आम्हाला या प्रकाराची चौकशी करायची नाही. पण आशाने तुम्ही एका गुन्हेगाराला मोकाट सोडताय हे तुमच्या लक्षात येत आहे का? मला काहीही लक्षात घ्यायचं नाही, मला फक्त माझ्या मुक्ताला जपायचं समाजापासून आणि तुमच्यापासून. एक गोष्ट अचानक लक्षात आली, ती तुमच्या कानावर घालावी. काय मेघना वहिनी, सध्या या मुक्ताच्या प्रकरणामुळे पद्माकरचं घर चांगलंच डिस्टर्ब झालेलं असणार. घर बिझनेस दोन्हीकडे त्यांचं पुरेसं लक्ष नसणार आणि सगळी जबाबदारी शालिनी वहिनींवर असणार. आणि एकटी बाई कुठे कुठे लक्ष देणार, नाही का? म्हणून एक कल्पना डोक्यात आली होती, ती सांगायची होती. या गोष्टीचा आपण फायदा घेऊ शकतो. नाही पण म्हणजे एक्झॅक्टली काय करायला हवं? शुभम स्वीट्सची आपली तयारी झालेलीच आहे, नाहीतरी अमृत स्वीट्सच्या या परिस्थितीचा फायदा घेऊन आपण शुभम स्वीट्स लॉन्च करण्याची एक जोरदार ऍड कॅम्पेन करूया. असा जोरदार धमाका करूया की अमृत स्वीट्सला हादरा बसेल. छान, आपली ही ऍड अशी अचानक आली तर त्यांना आणखीन एक धक्का बसेल. असंच करूया आपण. यस यस अरुणराव, असंच.
बाबा कॉफी. थँक यू. काय हे बाबा, किती वेळ झाला तुम्ही काम करताय. बाबा, पद्माकर मामाच्या केस काय झालं पुढे? काही नाही, कदाचित काही होणारही नाही. तुझ्या पद्माकरला ही केस विथड्रॉ करायची. का? तुझी मेघना मामी. माझी? तिचं काय? नाही, पद्माकरने मला सांगितलं, मेघनाने धमकी दिली आहे पद्माकरला, मानच्या विलच्या संदर्भातली केस मागे घ्या, नाहीतर मुक्तानी तुम्हाला कसं फसवलंय हे जग जाहीर करेल. शी, म्हणजे मुक्ताचा ती हत्यारासारखा वापर करते. बिचारा पद्माकर. बाबा, त्याहून बिचारी मुक्ता, तिचा बिचारीचा सगळ्यांनी सगळ्या बाजूने छळवाद मांडलाय. मला असं वाटतं की मी एकदा तिच्याशी बोलते. त्याने काय होईल? बाकी काही नाही, पण ज्या माणसाने तिच्यावर बलात्कार केलाय त्याला शोधून त्याला शिक्षा व्हायलाच हवी. आणि मुक्ताला जर हे पटत असेल, तिने जर मला मदत केली, तर बाबा मला असं वाटतं की मी हे काम नक्की करून दाखवेन. कर, खरंच कर. आपल्यावर ज्यांनी वेळ आणली ना, त्याला कडक शिक्षा व्हायलाच हवी. निदान हे समाधान तरी मुक्ताला मिळेल. नाही, तिला हे समाधान मिळायला हवं. यार, तुला माझी काय गरज लागली तर मला सांग. सांगेन. अजून कसा आला नाही तो? खूप उशीर झाला ना, विनी सुद्धा वाट बघते. ये ना, आत ये ना, बाहेर का उभा आहेस?
आम्ही कधीपासून वाट बघतोय तुझी. या कामत साहेब परत आलात. खूप मेहरबानी केलीत आमच्यावर. मंदार, सुशांत, तू जाऊन आराम कर, उद्या सकाळी बोलूया आपण. एक अक्षर न बोलता माझ्याशी निघून गेला. चोरासारखी मान खाली घालून निघून गेला. आल्याला काय चिडचिड चालवली असतू मंदार. अगदी मस्त काम चाललेलं आहे. म्हणजे शुभम स्वीट्सची सगळीच मिठाई, पेढे, बर्फी सगळंच अतिशय सुपर क्वालिटीचं जमलेलं आहे. थँक यू. तशी जाहिरात उत्तम ना, तसंच आपलं माल उत्तम. आपल्याकडे खोटेपणा नसतो बघा. आणि म्हणून तर बिझनेसमध्ये आपण यशस्वी होतो. ॲब्सोल्युटली. बाय द वे अरुणराव, जशी आपली जाहिरात उत्तम झाली आहे तशीच मालाची मागणी देखील उत्तम आलेली आहे आपल्याकडे. गुड गुड. तुम्ही बघाच लवकरच अमृत स्वीट्सला टाळं लागतं की नाही ते. या बिफोर आय फॉरगेट, आणखीन एक कल्पना माझ्या डोक्यात आली. अच्छा, काय? आमचे पद्माकर भाऊजी आहेत ना, त्यांनी सुलोचना डेअरी प्रोडक्ट्स नावाची कंपनी सुरू केली आणि कंपनी सुरू करताच तिकडचे आधीचे काही कामगार कमी केले. कॅन यू बिलीव्ह इट? काय म्हणायचं त्यांच्या अकलेला. तर त्या कंपनीच्या युनियन लीडरला मी आपल्या इथे बोलवून घेतले. वा वा मेघना बाई, फॅन्टास्टिक आयडिया. म्हणजे कारखाना सुरू होता होता जर संप झाला तर काय, आपल्याला हवं तसंच घडेल. सुलोचना देवी फार्म प्रॉडक्ट्स बंद पडेल आणि अमृत डेअरी मात्र पूर्वीपेक्षाही जोमानं चालायला लागेल. वा मेघना वहिनी, आजचा दिवस म्हणजे अगदी सणासारखा साजरा करावा असा आहे. करूया ना, ऍब्सोल्युटली करूया. हो, पण मिठाई मात्र शुभम स्वीट्सचीच. हा, thank you.
काय सहन करावं लागतंय मुक्ताला. मुक्ता कशी होती आणि आता कशी झाली आणि हे सगळं माझ्यामुळे, फक्त माझ्यामुळे. आय एम सॉरी मुक्ता, आय एम रिअली व्हेरी सॉरी. मला माहिती आहे माझ्यामुळे तुला आयुष्यात खूप त्रास सहन करावा लागला. मी काय करू, सावदे हे सगळं विसरून नव्याने आयुष्य जगायला सुरुवात केली पाहिजे. पण काय मुक्ता, कधीपासून तुला उठवण्याचा प्रयत्न करतोय? एक नंबरची ना आळशी झालीयस तू. हे मुक्ता आटप ना लवकर, मला ऑफिसला जायला उशीर होतोय. माझं रुमाल, वॉलेट, घड्याळ काही हे सापडत नाहीये मला. तुला माहितीये ना तुझ्याशिवाय कोण देणार मला? दे ना लवकर. मुक्ताने पटकन नॉर्मल व्हावं, नॉर्मल वागावं असं वाटत असेल तर एकच उपाय, ती वाईट घटना विसरून तिच्याशी पूर्वी सारखंच नॉर्मल वागणं. I'm sorry सागर, मी तुला कधीच सूक देऊ शकले नाही रे. मला माहितीये माझ्यामुळे तुला खूप त्रास होतोय. I'm really sorry. Oh, thank you. हे बघ, संध्याकाळी ऑफिसमधून मी लवकर घरी येईन. आपण बाहेर जाऊया जेवायला. काळजी घे स्वतःची.